नमस्कार, माय न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी मेघा गाडेकर. सुरुवातीला एक नजर जिल्हाभरातील हेडलाईन्सवर. संगमनेर तालुक्यातील निमोण परिसरातील साई सिद्धी पेट्रोल पंपावरील मॅनेजर आणि कर्मचाऱ्यास बंदुकीचा धाक दाखवत लुटले. 7,19,000 रुपयांची रोकड लुटून चोरटे फरार. 4 वर्षात तनपुरे सहकारी कारखाना पूर्ण क्षमतेने चालवण्याचं डॉक्टर सुजय विखे यांचं आश्वासन. जिल्हा बँकेच्या जप्तीनंतर तनपुरे कारखाना चालवण्यासाठी आमदार कर्डेले आणि विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर संचालक सभासद आणि कामगार मेळाव्याचं आयोजन. अनेक समस्यांवर उपाय शोधताना सुजय विखे यांची कठोर भूमिका. राहता शहरातील नगरपालिकेजवळील साठवण तलावाच्या रुंदीकरणावरून साकुरी ग्रामस्थांचे उपोषण. उपोषणाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा साकुरी ग्रामस्थांचा इशारा. तर काम पूर्वपरवानगीने सुरू असल्याची मुख्याधिकारी सतीश दिघे यांची माहिती. आता बघूयात सविस्तर वृत्त. राहता शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या हद्दीत राहता नगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या साकुरी हद्दीतील जागेत तलावाच्या रुंदीकरणाचे काम करण्यास साकुरी ग्रामस्थांनी विरोध दर्शवत उपोषण सुरू केलंय. सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. त्यातच राहता नगर परिषद हद्दीतील कातनाला हा शहरातील पाणी पुरवठ्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. वाढती लोकसंख्या आणि अपुरे पडणारे पाणी यावर उपाय म्हणून सदर नाल्याचे रुंदीकरण करून पाणी साठवण करण्याची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने राहता नगर परिषदेने काम सुरू केलंय. हा नाला राहता आणि साकुरी या दोन्ही हद्दीत येत असल्याने आम्हाला विश्वासात न घेता बेकायदेशीर काम सुरू असल्याचा आरोप या ठिकाणच्या रहिवाशांनी केलाय. या नाल्याच्या रुंदीकरणामध्ये अनेक दलित कुटुंबाची घरे आणि शेती बाधित होत आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता नगरपालिकेने रुंदीकरणाचे काम सुरू केल्याने साकुरी ग्रामस्थांनी उपोषणाचा पावित्रा घेत उपोषण सुरू केले. जमिनी आम्हाला कमी झाल्यामुळे आमच्या जमीन त्याशिवाय साकुरी हाती जवळ. शेतकरी आम्ही शेतकरी असून आम्हाला कुठलीही नोटीस नाही, कुठलीही पूर्वसूचना नाही, कुठलीही शासकीय त्यांना इरिगेशनची परमिशन नाही. या सतीश दिघे मुख्याधिकाऱ्यांनी खोटा प्रस्ताव पाठवून जाणूनबुजून आमच्या साकुरीतील शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या जमिनी म्हणजे ते काय करू राहिले, सांडपाणीची ती तळं खोदू राहिले तिड. त्या ठिकाणी एकदा तळ्याचं काम झालेलं आहे, इकडं डबल परत तिड चालू आहे काम. डबल झालं परत तिसऱ्या त्याच ठिकाणी. एक तर आमचं साकुरीचा आणि राहता ग्रामपंच राहत्याचा काही संबंध नाही. साकुरी ग्रामपंचायत आहे, राहता नगरपालिका आहे. पाणी योजना राहत्याची आणि काम चाललंय साकुरी ग्रामपंचायत मध्ये. नगरपालिका राहत्याची मग त्यांनी नगरपालिकेला पाणी योजना 16 एकर जमीन घेतलेली नाही. इकडं 2001 मध्ये पिपाडा नगराध्यक्ष असताना त्यांनी 16 एकर जमीन पाणी पुरवठ्यासाठी घेतलेली. तिथे ते काम जवळजवळ 90% काम पूर्ण झालेलं आहे. मागणी एकच आहे का आमच्यावर हा सरळ सरळ दलित शेतकऱ्यावर अन्याय चालू आहे. साकुरीमध्ये ते तळ खोदण्याचं काम काही राईटच नाही. राहता नगर परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी साठवण तलावाचं काम सुरू आहे. हे काम सुरू होत असताना ज्या हद्दीत हे काम सुरू आहे ती आहे साकुरी गावची हद्द. आणि ज्या कामाचा फायदा होणार आहे तो राहतावासियांना. परंतु हे काम सुरू करत असताना किंवा होत असताना त्यांनी साकुरी ग्रामस्थांना विश्वासातच घेतलं नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे. आपण या ठिकाणी बघू शकतात की कशा प्रकारे हे काम चालू आहे. आणि ज्यावेळेस माय न्यूजची टीम आली त्यावेळेस अक्षरशः अनधिकृत काम चालू असल्यानं या ठिकाणी GCP अथवा ट्रक चालकांनी पळ काढलेला दिसून आलेला आहे. या ठिकाणी दलित बांधवांच्या जमिनी या तलावामधून जास्तीत जास्त जात असल्याने शेतकरी असलेले दलित बांधव या ठिकाणी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा पावित्रा त्यांनी उचललेला आहे. या ठिकाणी शांततेचं आंदोलन म्हणून त्यांनी उपोषण सुद्धा सुरू केलेलं आहे. परंतु ज्या पद्धतीनं शासनाची जबाबदारी असती की या ठिकाणी न्याय हा समतोल केला पाहिजे किंवा राखला पाहिजे ते काही दिसून येत नाही. म्हणूनच साकुरी ग्रामस्थ या ठिकाणी आरोप करत आहेत की आमच्यावर अन्याय झाला. त्यांना न्याय मिळेल का किंवा या तलावाच्या कामात नेमकी हलगर्जीपणा होऊन त्यांच्यावर या ठिकाणी अन्याय केलाय का हाच या ठिकाणचे ग्रामस्थ प्रश्न विचारत आहेत. ते आमच्या गरीब शेतकरी मागासवर्गीय सगळे मागासवर्गीय शेतकरी आहेत. त्याच्यामध्ये आमच्या राहत्याचा आणि साकुरीचा कुठलाही संबंध नाही. तरी त्यांनी साकुरी हद्दीमध्ये राहत्यानी साकुरी हद्दीतल्या जमिनी खंदायचे काम चालू केले. आम्हाला जे काही 10-5 पोते 2-5 पोते पिकणारे ते सुद्धा हिसकून घेऊन राहिलेले असा प्रकार. यापुढे आता या उपोषणाला बसलो. यापुढे आम्ही औरंगाबाद खंडपीठामध्ये जाऊ शकतो त्यांच्यावरती विरोधात.
बसलेल्या कातनारी साठवण तलावाच्या कामाच्या संदर्भात एक निवेदन आमच्याकडे आलेलं आहे की सदरचे कातनाऱ्याचं काम जे आहे ते करू नये आणि जर काम केल्यास आम्ही धरणे आंदोलन करू असं साकोरीतील काही शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे. परंतु मी संबंधित शेतकऱ्यांची काल प्रत्यक्ष तिथे जाऊन भेट घेतली आणि त्यांना सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाजू समजून सांगितली की याच्यामध्ये कुठलेही बेकायदेशीर काम सुरू नाही आहे. राहता शहराच्या सर्व जनतेच्या हितासाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणूनच आपण ते काम करत आहोत आणि सर्व शासकीय विभागांची जिल्हाधिकारी असेल, भूमी अभिलेख विभागाची मोजणी असेल या सगळ्या इतर शासकीय विभागांची सर्व संमती घेऊन परवानगी घेऊन आपण ते काम करत आहोत. आणि आजच एक असंही निवेदन काही शेतकऱ्यांनी मला दिलं जे साकोरी भागातले आहेत त्यांनी असं म्हणलं की सदरचं काम हे झालंच पाहिजे असेही म्हणणारे शेतकरी आहेत. आम्हाला जर कळ्याचं काम जर झालं तर त्या भागात पाण्याची पर्क्युलेशन होऊन शेतीला फायदा होईल. त्यामुळं काहींची मागणी आहे की काम झालं पाहिजे आणि काहींची मागणी आहे की काम नाही झालं पाहिजे. परंतु सार्वजनिक हिताच्या दृष्टीने राहता शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा आणि सर्व शासकीय विभागाची संमती घेतलेली असल्या कारणानं सदरचं काम आपण सुरूच ठेवणार आहोत. या आंदोलनात गोरख बनसोडे, पप्पू बनसोडे, सचिन बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, दिलीप बनसोडे, अनिल बनसोडे, साहेबराव बनसोडे, मनोहर बनसोडे, लक्ष्मण बनसोडे, साहेबराव बनसोडे, योसेफ बनसोडे आदी सहभागी झाले आहेत. प्रतिनिधी ज्ञानेश्वर जोरे, माय न्यूज, राहता. कुकडीच्या चालू उन्हाळी आवर्तनातून शेतकऱ्यांच्या फळबागांना आणि पिण्याला पाणी देण्यात यावं याकरिता आंदोलन तसेच उपोषण करण्यात आलं. दरम्यान पाणी कुकडी कालव्यातून पुढे झेपावलं असून कर्जतला पाणी पोहोचल्यानंतर प्रशासनाची काय भूमिका असेल याकडे आता श्रीगोंदाकरांच्या नजरा लागल्या आहेत. चार दिवस चालू असलेल्या या आंदोलनात पोलिसांनी जगताप यांच्यासह अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नहाटा तसेच शेतकऱ्यांना अटक करून सुटका केली. त्यानंतर त्यांनी 1 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सामूहिक उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा देताच प्रशासनाने त्यांच्या मागण्या अंशतः मान्य केल्या. यामुळे शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या कुकडीच्या पाण्यासाठीच्या लढ्यात त्यांना यश आले. सुरुवातीला फक्त 11 उद्धवांनाच पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. परंतु आता फळबागांसह आणखी वाढीव उद्धवांमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय करण्यात आलाय. आमदार जगताप यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलंय, हे पाणी कुकडी कॅनलपर्यंत पोहोचलं असून सुरुवातीला कर्जतकरांची तहान भागवल्यानंतर श्रीगोंद्यासाठी हे आवर्तन दिलं जाणार आहे. प्रतिनिधी गणेश गाडेकर, माय न्यूज, श्रीगोंदा. राजकारण आणि भ्रष्टाचाराचा बळी ठरलेला राहुरी येथील तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा बँकेने कारखान्यावर जप्ती आणल्यानंतर आज कारखाना सुरू करण्यासाठी संचालक, सभासद आणि कामगारांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात कर्जाचं पुनर्गठन करून येत्या 1 महिन्यात कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक वर्षापासून कर्जाच्या बोजाने आर्थिक संकटात सापडलेला कारखाना गेल्या वर्षी सभासदांनी तालुक्यातील सत्ताधाऱ्यांना जालवून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंडळाच्या ताब्यात दिला आहे. विखे पाटील यांनी साखर कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार प्रयत्न होताना दिसतायत. जिल्हा बँकेने काही दिवसांपूर्वी 88 कोटी कर्जाच्या वसुलीसाठी हा कारखाना जप्त केला आहे. कारखान्यावर असलेल्या कर्जाचे नव्याने हप्ते पाडून देण्यास बँक तयार असल्याने त्यानुसार कारखाना सुरू करण्याची विखे पाटील यांची तयारी आहे. मात्र तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जर साथ दिली तरच हा कारखाना आपण सुरू करणार असल्याचंही सुजय विखे पाटील यांनी म्हटले. माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील, मी असलो आम्ही रात्रंदिवस इतर ठिकाणी जाऊन पळपळ करून हा कारखाना सुरू कसा होईल. आमचे संचालक आहे, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक प्रत्येक ठिकाणी रात्रंदिवस मेहनत करून हा कारखाना कसं सुरू होईल, विविध सरकारी अधिकाऱ्यांना आम्ही भेट. हा फक्त कारखाना चालू करण्यासाठी फक्त आम्ही चालू करायचा आणि मग ऊस बाहेरून आणायचा यासाठी कधी घेतलेलाच नव्हतं. निवडणुकीचे एजेंडे क्लिअर फिक्स होते आणि यामध्ये सभासदांचं सहकार्य असेल तरच हा कारखाना पुढच्या वर्षी देखील चालू राहील. सभासदांनी ऊस घातला नाही. शेवटी कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे, हा कर्डिले साहेबांच्या मालकीचा नाही, सुजय विखेचा नाही, संचालकाचा नाही. तर सभासदांच्या मालकीचा असलेला कारखानाची जबाबदारी सभासदच घ्यायला तयार नसतील तर मग ही जबाबदारी आम्ही तरी कशाला उचलायची. तर सभासदांना जर त्यांचा कारखाना त्यांच्या मालकीचा कारखाना चालवायचा असेल तर यासाठी लागणारा ऊस हा सभासदांनीच घालवावा. 1 टनसुद्धा ऊस हा बाहेरून आणला जाणार नाही. परिसरातले सभासद जर ऊस घालत असतील तर हा कारखाना चालवला जाईल, अन्यथा
कुणाचे हप्ते थकून हा जिल्हा बँक जप्त करून लिलावाला काढून खासगीकरण जरी केलं तरी त्यामध्ये आमचा हरकत राहणार नाही. मात्र जर सभासदांनी ऊस घातला आणि प्रामाणिक तरी सभासदांनी ऊसतोड कार्यक्रमाला राबून दिला तर निश्चित भविष्य कालावधीमध्ये हा कारखाना कधीच बंद पडणार नाही ही खात्री देखील सभासदांना मी देतो. त्या निवडणुकीमध्ये आम्ही कर्णधार केली आणि पत्रकार परिषद घेऊन मी जाहीर केलं होतं का ज्याच्या ताब्यामध्ये शेतकरी सभासद कारखाना देतील त्याला जिल्हा बँक राज्य सरकार केंद्र सरकारकडून जी जी मदत लागेल जी जी सहकार्य लागेल ती करण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेऊ आणि तो शब्द पाळण्याचा आज आपण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काम केलं. जिल्हा बँकेतून आपण आपल्याला माहिती काढता त्याच्यामध्ये हप्ते पाडून देण्याचा निर्णय कालची 30 तारखेला जी काही बोर्ड मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये त्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेण्याचं काम झालंय. जवळजवळ आता जिल्हा बँकेतून कारखान्याला 10 हप्ते पाडून देण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेतला आहे आणि एकदा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 10 हप्ते पाडून देण्याचा निर्णय ज्यावेळेला होईल त्यावेळेला आता कारखाना दुसऱ्या बँकेतून त्याच्यामध्ये कर्ज उभा करील आणि तो कारखाना आपल्याला 1-15-3 आठवड्याच्या आतच जिल्हा बँक तुमच्या कारखान्याच्या चेअरमन संचालकाच्या ताब्यामध्ये देण्याचा निर्णय त्याच्यामध्ये होईल आणि महिन्याभरातच हा कारखाना चालू होईल अशी मला त्याच्यामध्ये अपेक्षा आहे. एकूण किती कर्ज आहे जे काय जिल्हा बँकेचं इतर बँकेचं आणि शासकीय जे देणं आहे जवळजवळ 293 कोटी रुपयाचं कर्ज जिल्हा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तंत्रज्ञ असेल. तालुक्याची कामधेनू असलेला हा साखर कारखाना एकेकाळी वैभवाने नटलेला होता. मात्र राजकारण आणि भ्रष्टाचार याने कारखान्याची पुरती वाट लावली आहे. कामगारांचे जवळपास 100 कोटी देणी, जिल्हा बँकेचे 88 कोटी तसेच ऊस उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांची कोट्यवधी रुपये असे जवळपास 293 कोटी रुपयांचं देणीदारीचा डोंगर कारखान्यावर उभा आहे. अशा परिस्थितीत सत्ता मिळवलेले विखे पाटील कसा मार्ग काढतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. प्रतिनिधी गोविंद साळुंके, माय न्यूज, श्रीरामपूर. संगमनेर तालुक्यातील निमोण परिसरातील साईसिद्धी पेट्रोल पंपावरील मॅनेजर आणि कर्मचाऱ्यास विना नंबरच्या पल्सरहून आलेल्या 4 अज्ञात चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत 7,19,000 रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना घडल्यानं परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या चोरट्यांचा कसोशीने शोध घेत आहेत. संगमनेर तालुक्यातील निमोण येथील साईसिद्धी पेट्रोल पंपाचे मॅनेजर श्रीराम गेणू करडिले हे बँकेत पैसे भरण्यासाठी आपल्या मोटरसायकलवरून जात असताना 14 अज्ञात चोरट्यांनी करे गावानजीक त्यांना बंदुकीचा धाक दाखवत 7,19,885 रुपयांसह 2 मोबाईल चोरून पोबारा केल्याची घटना मंगळवार दिनांक 2 मे रोजी दुपारी 3:15 सुमारास घडली. अज्ञात चोरट्यांच्या शोधासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली तसेच त्यांच्या शोधासाठी 3 पोलीस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आज दिनांक 2 मे 2017 रोजी निमोण शिवारातील साई सिद्धी पेट्रोल पंप येथील मॅनेजर श्रीराम करडिले हे त्यांच्या पेट्रोल पंपावरील 7,20,000 रुपये 19,000 रुपयाची कॅश घेऊन ती संगमनेर येथील SBI बँकेमध्ये भरण्यासाठी जात असताना निमोण ते करे फाट्याच्या दरम्यान 2 पल्सर गाड्यांवरील 4 अज्ञात इसमांनी त्यांना पिस्तूलसारख्या हत्यारा धाक टाकून त्यांच्याकडील 7,19,000 रुपयाची रोख रक्कम पळवून नेलेली आहे. त्याबाबत फिर्यादी श्रीराम करडिले यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे पोलीस स्टेशन संगमनेर तालुका या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे IPC 392 प्रमाणे आणि पुढील तपास आता सुरू आहे. त्याच्यातले काही क्लू आम्हाला मिळतात त्या याच्यावर 3 टीम आम्ही बनवल्या आहेत आणि त्याप्रमाणे पुढील तपास आता सध्या सुरू आहे. माय न्यूज ब्युरो संगमनेर. आता घेऊयात छोटासा ब्रेक. दर्जेदार कपडे खरेदी करायचे आहेत का? लग्नाच्या बस्त्यासाठी कुठे जायचे? नाशिक, नगर, श्रीरामपूर? विचारात पडला ना? मग विचार करू नका, कारण राहता शहरातील जितेंद्र येनेक्स या भव्य दालनात तुम्हाला मिळेल मनपसंत कपडे. खास लग्न बस्त्यासाठी दुल्हन साडी, शालू, पैठणी व नवरदेवासाठी विविध डिझाईन मध्ये शेरवानी, सूट. त्याचप्रमाणे महिलांच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या विविध डिझाईन मधल्या फॅन्सी साड्या, घागरा ओढणी, ड्रेस मटेरियल, जीन्स व टॉप, नववारी साडी, मॅचिंग वेअर, लेडीज वेअर व पुरुषांसाठी स्टायलिस्ट जीन्स व टी शर्ट, फॉर्मल पॅन्ट व शर्ट, जॅकेट, सूट, इथेनिक वेअर, शूटिंग शर्टिंग, अंडर गार्मेंट्स आणि आपल्या बालगोपालांसाठीही बाहेर जाण्याची गरज नाही, कारण किड्स वेअर या स्वतंत्र दालनात
आपल्याला लहान मुलांचे सर्व फॅन्सी कपडे मिळतील. हे सर्व काही एकाच दालनात आमच्याकडे उपलब्ध आहे. फॅमिली सह खरेदीचा आनंद लुटा फक्त जितेंद्र एनएक्स फॅमिली शॉप मध्येच. दर्जेदार ब्रँडेड कपड्यासाठी वस्त्र परंपरा जपणारे दालन म्हणजेच राहता येथील जितेंद्र एनएक्स. आमचा पत्ता जितेंद्र एनएक्स फॅमिली शॉप, जैन स्थानक मार्ग, राहता, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. हेल्पलाईन नंबर 70 58 422 522. ब्रेक नंतर आपलं स्वागत. नेवासा तालुक्यातील कुकाना ग्रामपंचायत हद्दीतील ठराविक व्यापाऱ्यांचे अतिक्रमण काढल्याने सुरेश नरवणे आणि इतर व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमण काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलंय. नेवासा तालुक्यातील कुकाना ग्रामपंचायत हद्दीतील ठराविक व्यापाऱ्यांचे अतिक्रमण काढल्याने सुरेश नरवणे आणि येथील व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण केले. अन्य व्यापाऱ्यांना पाठीशी न घालता त्यांचीही अतिक्रमणे काढण्यात यावी अशी मागणी यावेळी उपोषणकर्त्यांनी केली. या अतिक्रमणासंदर्भात तातडीची बैठक घेऊन येत्या 20 दिवसात ही अतिक्रमणे काढण्याचं आश्वासन प्रशासनानं दिल्याने उपोषण मागे घेण्यात आलं. अतिक्रमणासंदर्भात श्रीयुत नरवणे, सुरेश वसंतराव व इतर यांनी आज दिनांक 1/5/2017 रोजी जे उपोषण सुरू केलं होतं त्या उपोषणाच्या संदर्भात ग्रामपंचायत कुकाण्याचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की सदर आक्षेपित त्यांचं जे अतिक्रमण होतं त्या अतिक्रमणाच्या संदर्भात तातडीची बैठक 5/2017 रोजी घेऊन त्या बैठकीत तो अतिक्रमणाचा विषय चर्चेला जाऊन बैठकीतील निर्णयानुसार अतिक्रमण दूर करण्याबाबत त्यांनी उपोषण करताना या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे आणि त्यानुसार उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे. प्रतिनिधी सोमनाथ कचरे, माय न्यूज, नेवासा. राष्ट्रीय एकता अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ यांच्या वतीने 1 मे रोजी कामगार दिनी नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथ आणि पदग्रहण सोहळा शिर्डी येथील हॉटेल शांतिकमल येथे उत्तर प्रदेश फील्ड ऑफिसर धर्मेंद्रजी जयस्वाल, महाराष्ट्र उपाध्यक्ष जमील खान तसेच प्रदेशाध्यक्ष प्रवीण वरघडे यांच्या उपस्थित संपन्न झालाय. 1 मे कामगार दिनानिमित्त राष्ट्रीय एकता अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या नगर नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळा शिर्डी येथील हॉटेल शांतिकमल येथे संपन्न झाला. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी उत्तर प्रदेश फील्ड ऑफिसर धर्मेंद्रजी जयस्वाल यांनी राष्ट्रीय एकता अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ याबद्दलची संकल्पना स्पष्ट केली. तसेच नगर जिल्ह्यातील आणि शिर्डी येथील जनतेला जास्तीत जास्त प्रमाणात सदस्यत्व स्वीकारावं असं आवाहनही धर्मेंद्रजी जयस्वाल यांनी केलं. का एक बहुत बड़ा संगठन है जिसका उद्देश्य है मानव जाति का विकास करना और राष्ट्र की शक्ति को मजबूत करना. और यहाँ के जो सिटी की जो हमारी जनता है उन जनता का आह्वान ये करना चाहते हैं कि जो हमारे संघ का जो रजिस्ट्रेशन और रजिस्ट्रेशन के फैसले के आधार पर जो हमारे मंत्रिमंडल कायम करके जो सुव्यवस्था जो भारत सरकार से लेना है कोई हम आह्वान करना चाहते हैं और उम्मीद रखना चाहते हैं कि हमारे जो सिटी की जो हमारी जनता है इसमें अमल करके अपने मंत्रिमंडल कायम करके जितना जल्द से जल्द हो सके वो संघ को अपना मंत्रिमंडल पेश करें. कि इसका उद्देश्य यही है कि जो राष्ट्र में जो शोषित पीड़ित गरीब मजदूर हैं उनकी सहायता करना, उनका जो विकास करना और जो भारत में जो जुड़ी हुई व्यवस्था है, जो भारत कमजोर हुआ है उस कमजोरी को दूर करना, इसका संकल्पना एक उद्देश्य है. तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण वरघडे यांनी राष्ट्रीय एकता संघाची माहिती देताना सांगितलं. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामध्ये जे मजदूर काम करतात त्यांच्यावरती आजकाल आम्ही बघतो की त्यांच्यावरती आर्थिक आणि शारीरिक शोषण होते. ते शोषण थांबवण्यासाठी हे राष्ट्रीय एकताचं कार्य आम्ही महाराष्ट्रामध्ये हाती घेतलेलं आहे. आणि ज्या मजदूरांवरती या ठिकाणी कुठे काही अन्याय होत असेल त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आम्ही या राष्ट्रीय एकताच्या माध्यमातून करणार आहोत. ज्या शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये जे मजदूर काम करतात त्यांच्यावर कुठे काही अन्याय होत असेल त्यांनी आमच्या या राष्ट्रीय एकताच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. त्यांचं नाव गोपनीय ठेवले जाईल. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ आणि निश्चितच त्या कर्मचाऱ्याला आम्ही या राष्ट्रीय एकताच्या माध्यमातून त्याला न्याय मिळवून देऊ. हाच आमचा या ठिकाणी उद्देश आहे. या राष्ट्रीय एकता संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या शपथविधी व पदग्रहण सोहळ्यास
प्रमुख अतिथी उत्तर प्रदेश फील्ड ऑफिसर धर्मेंद्रजी जयस्वाल तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण वरघडे त्याचप्रमाणे महाराष्ट्र उपाध्यक्ष जमील खान तसेच नगर नाशिक औरंगाबाद या तीन जिल्ह्यांचे निरीक्षक श्री राजेंद्रजी जेजूरकर भाऊ थोरात सचिन माळेगावकर समाजसेवक मिलिंद देवरे डीबी कादरी नितीन शिंदे शुक्लेश्वर वरपे सौ गायत्री वरपे हिरा आवारे छाया बरवंट पूजा बरवंट विलास भोईर सचिन भाटजीरे डॉक्टर सालगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. माय न्यूज साठी कॅमेरामन गणेश भालेराव सह ज्योत्सना दराडे शिर्डी. गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगावात पावसाळा असो की उन्हाळा शहरवासियांना पाच दिवसाआडच पाणी पुरवठा होतो. अनेक वेळा त्यासाठी आंदोलनं झाली मात्र उपाययोजना काही झालेली नाही. कोपरगावात पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या वतीनं वेगवेगळी आंदोलनं करण्यात आली. 2011 मध्ये 4 नंबरच्या साठवण तलावासाठी 2 कोटी 3 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी निविदा काढल्या, कामही सुरू झालं, परंतु कामातील त्रुटी आणि चौकशीच्या नावाखाली गेल्या काही वर्षापासून हे काम बंद आहे. त्यात आता मंजूर झालेल्या निधीपैकी 1 कोटी 40 लाखांचा निधी शासनाकडे परत जाणार आहे. शासनानं हा निधी परत घेऊ नये, रखडलेल्या तलावाचं काम सुरू करावं या मागणीसाठी राष्ट्रवादी आणि मनसेनं आंदोलन केलंय. राष्ट्रवादीने धरणे आंदोलन तर मनसेने डोक्यावर हंडे घेऊन आणि रिकामे भांडे वाजवत आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. आंदोलन करणाऱ्या हरामखोरांना जनतेने न्याय द्यावा. संजीवनी हे कोलपल्ली कारखाने बॉबी भिंगरी यांचे पाणी बंद झालं, जनतेला पाणी भेटत यांच्या कारखान्याला बॉबी भिंगरीला पाणी पोहोचता पहिले यांच्या भिंगऱ्या तयार होता, बॉब्या तयार होता, जनतेने काय बॉबी भिंगरी प्यावर काय यांच्या कारखान्यावर पाणी चालू नाल्याच्या लोकांच्यावर पाणी यांचे पाणी बंद करा, याला यांची काळजी येतं, हे धरणे बांधल्या धरणं तयार करू आणि तुम्ही तुमच्या बॉबीचं बंद बॉबी भिंगरीचे पाणी बंद करा, जनतेला पाणी भेटणार ना. परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. 8 दिवसाला कोपरगाव जनतेला पाणी मिळतं, ते पण एकदम घाण गटरीचं पाणी या कोपरगाव नगरपालिकेने या जनतेला द्यायचं काम चालवलेलं आहे. अहो गेल्या मागच्या वर्षी 15 ऑगस्ट 1 दिवशी आम्ही आत्मदहन केलं, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, पण तरी पण या नगरपालिकेला जाग आली नाही. यांनी अजूनपर्यंत या ठेकेदारावर गुन्हे दाखल केले नाही. अरे हे ठेकेदार यांच्या काळ्या यादीमध्ये यांची लिस्ट लावा, जशी तुम्ही लोकांची थकबाकीची लिस्ट लावली ना तशी त्यांची लावा. अहो ज्याच्याकडे पैसे थकले त्याचे नळ कनेक्शन कट केले तुम्ही, तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही त्याचं. अहो आज त्याच्या घरात बिचारे पाण्यापासून वंचित झालेले ते. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव. आता घेऊयात छोटासा ब्रेक. दर्जेदार कपडे खरेदी करायचे आहेत का? लग्नाच्या बस्त्यासाठी कुठे जायचे? नाशिक, नगर, श्रीरामपूर? विचारात पडला ना? मग विचार करू नका, कारण राहता शहरातील जितेंद्र येनेक्स या भव्य दालनात तुम्हाला मिळेल मनपसंत कपडे. खास लग्न बस्त्यासाठी दुलहन साडी, शालू, पैठणी व नवरदेवासाठी विविध डिझाईन मध्ये शेरवानी, सूट. त्याचप्रमाणे महिलांच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या विविध डिझाईन मधल्या फॅन्सी साड्या, घागरा ओढणी, ड्रेस मटेरियल, जीन्स व टॉप, नववारी साडी, मॅचिंग वेअर, लेडीज वेअर व पुरुषांसाठी स्टाईलिश जीन्स व टी शर्ट, फॉर्मल पॅन्ट व शर्ट, जॅकेट, सूट, इथेनिक वेअर, शूटिंग शर्टिंग, अंडर गार्मेंट्स आणि आपल्या बालगोपालांसाठीही बाहेर जाण्याची गरज नाही, कारण किड्स वेअर या स्वतंत्र दालनात आपल्याला लहान मुलांचे सर्व फॅन्सी कपडे मिळतील. हे सर्व काही एकाच दालनात
आमच्याकडे उपलब्ध आहे. फॅमिली सह खरेदीचा आनंद लुटा फक्त जितेंद्र एनएक्स फॅमिली शॉप मध्येच. दर्जेदार ब्रँडेड कपड्यासाठी वस्त्र परंपरा जपणारे दालन म्हणजेच राहता येथील जितेंद्र एनएक्स. आमचा पत्ता जितेंद्र एनएक्स फॅमिली शॉप, जैन स्थानक मार्ग, राहता, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. हेल्पलाईन नंबर 70 58 422 522. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. राऊरी येथे महावितरणाच्या या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणाच्या कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन करून खुर्चीला हार घालत गांधीगिरी केली आहे. राहुरी तालुक्यात वीज बिलाची 92% वसुली असतानाही अचानकपणे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. महावितरणाच्या या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणाच्या कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन केलंय. खुर्चीला हार घालत गांधीगिरी केली आणि लेखी आश्वासन मिळेपर्यंत जागेवरून उठणार नाही असा पावित्रा घेतल्याने महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. तालुक्यासह शहराचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं शहराचा पाणी पुरवठा खंडित होत असून याचबरोबर नागरिक उकाड्यानं हैराण होत आहेत. तर दुसरीकडे विजेच्या लपंडावामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक जळून चालल्याने प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. राहुरी नगरपालिकेकडे कुठलीही थकबाकी नाही, बिले वेळेवर भरली जातात, मग वीज पुरवठा खंडित का होतो? महानगरपालिकेची 140 कोटींची थकबाकी असताना तेथे वेळेवर वीज पुरवठा केला जातो, मग राहुरीला सावत्रपणाची वागणूक का दिली जाते? या तालुक्यातील लोकप्रतिनिधींना या समस्या दिसत नाही का? असा सवाल तनपुरे यांनी यावेळी उपस्थित केलाय. वारंवार येथे वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरण कार्यालयावर नागरिकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येऊन महावितरण कार्यालयास टाळे ठोकण्यात येणार असल्याचा इशारा नगराध्यक्ष तनपुरे यांनी दिलाय. त्यामध्ये अत्यंत अनियमितता आहे. राहुरी शहराची वसुली ही 92% वसुली राहुरी शहराची होत असताना लोड शेडिंगचं कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता कायमस्वरूपी दिवस रात्र कुठल्याही वेळ न बघता लाईट त्या ठिकाणी सतत खंडित होत आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांना तर त्रास होतोच आहे, परंतु याचा मोठा परिणाम राहुरी शहराच्या पाणी पुरवठा योजनेवर देखील झालेला आहे. गेले कित्येक दिवसापासून कायम धरणावर आपलं जे काय पाणी उपसा केंद्र आहे तिथला वीज पुरवठा कायम मध्येच कधीतरी जातो. अर्धा तास जरी लाईट गेली तरी पुन्हा पाईपलाईननी पाणी पुरवठा सुरळीत होण्याकरता 2 तास जातात आणि अशी कायम कायम लाईट जात असताना शहराच्या पाणी पुरवठ्यावरती त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. आणि म्हणून राहुरी शहरावरचा विस्कळीत त्या वीज खंडित होण्यामुळे पाणी पुरवठ्यावरती आलेला ताण शहरातील सर्व नागरिकांना अचानक कुठल्याही वेळेस वीज उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खरं वीज जाते तो होणारा त्रास, त्याचबरोबर राहुरी शहराचाच पाणी पुरवठा नाही तर 14 गाव पाणी पुरवठा योजना असेल त्यांचाही पाणी पुरवठा काही गावांमध्ये दिवसाआड पाणी पुरवठा त्यांनी केलेला आहे. या सर्वच पाणी पुरवठा योजनांवरती या वीज खंडित होण्यामुळे परिणाम महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे परिणाम होत आहे. आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि लेखी आश्वासन घेतल्याशिवाय आम्ही उठलेलो नाही आणि गांधीगिरीच्या मार्गाने खुर्चीचा सत्कार केला, मॅडमचाही सत्कार केलेला आहे. आणि इथून पुढे शहराचा पाणी पुरवठा असेल किंवा शहरातली वीज असेल ही पूर्वसूचना नाही तर खंडित होऊ नये असं त्यांनी या ठिकाणी लेखी आश्वासन आम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. दरम्यान लेखी आश्वासन घेतल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, नगरसेवक अनिल कासार, दिलीप चौधरी, सूर्यकांत भुजाडी, दशरथ पोपळगड, बाळासाहेब उंडे, नंदकुमार तनपुरे, गजानन सातबाई, अशोक आहेर, संजय साळवे, विलास तनपुरे, विजय करपे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब लटके, गोरख दुसी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी मीनाज पटेकर, माय न्यूज राहुरी. शिर्डी निमगाव येथील साई सतचरित्र पारायण सोहळ्याची हरिभक्त परायण काशिकानंदजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली आहे. निमगाव येथे महंत काशिकानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री सद्गुरू साईबाबा, संत तुकाराम महाराज यांच्या प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने
साई सत्यचरित्र पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाची हरिभक्त परायण काशिकानंद महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. 8 दिवस सुरू असलेल्या या पारायण सोहळ्यात अनेक भाविकांनी सहभाग घेतला. यावेळी नानासाहेब काटकर, ठकाजी काटकर, मच्छिंद्र शिंदे, यशवंत गायके, धमाले महाराज, राहुल महाराज, रमेश महाराज, रामशास्त्री महाराज, तसेच साईबाबा वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, भजनी मंडळ आणि पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते. प्रतिनिधी ज्ञानेश्वर जोरे, माय न्यूज, राहता. दर्जेदार कपडे खरेदी करायचे आहेत का? लग्नाच्या बस्त्यासाठी कुठे जायचे? नाशिक, नगर, श्रीरामपूर? विचारात पडला ना? मग विचार करू नका, कारण राहता शहरातील जितेंद्र येनेक्स या भव्य दालनात तुम्हाला मिळेल मनपसंत कपडे. खास लग्न बस्त्यासाठी दुलहन साडी, शालू, पैठणी व नवरदेवासाठी विविध डिझाईन मध्ये शेरवानी, सूट. त्याचप्रमाणे महिलांच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या विविध डिझाईन मधल्या फॅन्सी साड्या, घागरा ओढणी, ड्रेस मटेरियल, जीन्स व टॉप, नववारी साडी, मॅचिंग वेअर, लेडीज वेअर व पुरुषांसाठी स्टायलिस्ट जीन्स व टी शर्ट, फॉर्मल पॅन्ट व शर्ट, जॅकेट, सूट, इथेनिक वेअर, शूटिंग शर्टिंग, अंडर गार्मेंट्स. आणि आपल्या बालगोपाळांसाठीही बाहेर जाण्याची गरज नाही, कारण किड्स वेअर या स्वतंत्र दालनात आपल्याला लहान मुलांचे सर्व फॅन्सी कपडे मिळतील. हे सर्व काही एकाच दालनात आमच्याकडे उपलब्ध आहे. फॅमिलीसह खरेदीचा आनंद लुटा फक्त जितेंद्र येनेक्स फॅमिली शॉप मध्येच. दर्जेदार ब्रँडेड कपड्यासाठी वस्त्र परंपरा जपणारे दालन म्हणजेच राहता येथील जितेंद्र येनेक्स. आमचा पत्ता जितेंद्र येनेक्स फॅमिली शॉप, जैन स्थानक मार्ग, राहता, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. हेल्पलाईन नंबर 70 58 422 522.